10 वर्ष झाले ते आमदार आहेत, पण 10 वर्षात नगरचा विकास जसा व्हायला पाहिजे होता तसा झालाय का? नाही, तसा नाही झाला. आता सध्या नगरचे आमदार, तर आमची अशी इच्छा आहे की कोतकर यावा. ठीक आहे, काय तुमच्या मनातला आमदार कोण आहे की हे आमदार परत झाले पाहिजे असं कोण आहे तुमचं? व्हायला तर पाहिजे संग्राम भाईच परत. नमस्कार. नमस्कार. प्रॉपर शहरातले का तुम्ही? हो, नगरचेच आहे. प्रॉपर नगरचेच आहे. अहमदनगर. काय वाटतं आता आमदारकीचं इलेक्शन आलंय, कोण आहे सध्या तुमच्या नगरचे आमदार? आता सध्या नगरचे आमदार, तर आमची अशी इच्छा आहे की कोतकर यावा. यावा. हां. आत्ता कोण आहेत? आत्ता तर संग्राम भैया जगताप आहे. काय 2 टर्म झाले, जवळपास 10 वर्ष झाले ते आमदार आहेत. काय वाटतंय त्यांनी कामं केली आहेत का? नगरचा जसा विकास व्हायला पाहिजे होता तसं झालाय का नाही? कामं भरपूर झालेली आहेत त्यांच्या हाताने, पण जे नगरचा जे विकास झालेला आहे त्याच्या बाबतीत जे नगरचे भांडणे आहेत, मारामारी आहेत, खुना खुने आहेत, ते आजपर्यंत जे आपण 25 वर्षात जे अनिल भैया राठोड होते, कधी एक खून झालेला असं ऐकलंच नव्हतं, कानच सुद्धा पण नव्हतं की खून झालेलं आहे म्हणून. जेव्हापासून संग्राम भैया जगताप आलेले की त्याच्यानंतर पहिल्या टर्मपासून ते तर दुसऱ्या टर्मपर्यंत इतके खुना झाले, इतके मारामारे झाले की जे जे हद्द नाही. अजून बी काही दिवसात, आत्ता बी मला सकाळी ऐकण्यात आलेले अमुक अमुक ठिकाणी एक माणूस आढळलेला आहे, मारून फेकून दिलेलं. काहींच्या तोंडावर संग्रामचं नाव, काहींच्या तोंडावर कोणाचं नाव, काहींच्या तोंडावर कोणाचं नाव. हे मारामारे जे हे जवळ कमी होत नाही तवर ते नगराचा विकास काय झाला? मग रोड रस्ते बनवून तर ते विकास तर नाही आहे ना. पहिल्या टर्म मध्ये मग कळलं नव्हतं का? म्हणजे पहिल्या टर्म नंतर निवडून आले, त्याच्यानंतर मग असं वाटलं नाही का की हे वाढतंय ते वाढतंय, मग याच्यापेक्षा बदल घडवला पाहिजे? मग बदल का घडवला नाही दुसऱ्या टर्मला पण? आता एका मताने तर बदल घडणार नाही. नाही नाही, एका मताने निवडून पण येऊ शकतं, एका मताने पडू पण शकतं. ते तर आहे, पडू शकते एका मताने, पण आता कसं आहे ते सपोर्ट त्यांनी तेवढं तयार करून ठेवलं होतं दुसऱ्या टर्म मध्ये. असो, सपोर्ट म्हणजे कसा? नागरिकांचा सपोर्ट. नागरिकांचा सपोर्ट तयार करून ठेवलं होतं. पण मग आता तिसरा टर्म आहे, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झाले विद्यमान आमदार संग्राम जगताप आहेत, आता तिसरी टर्म आहे आमदार की उभी राहण्यासाठी. आता तुम्ही जर सांगितलं तुम्हाला वाटतं कोतकर यावं, मग आता संदीप कोतकरांचं पण नाव चर्चेत आहे आणि अभिषेक कळमकरांचं पण नाव चर्चेत आहे. तुम्हाला काय वाटतं संग्राम जगतापांना टक्कर कोण देऊ शकते? संग्राम जगतापला टक्कर देणारा माणूस एकच आहे, संदीप कोतकर. आमच्या चर्चा, आम्ही तर चर्चा अशी ऐकली की संदीप कोतकरांना तुतारीकडून तिकीट देणार आहेत किंवा ते आता मुंबईला आहेत, ती कष्ट खरी का? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या कानावर काय ऐकायला आले? आमच्या कानावर पण तुतारीची तिकीटच मिळणार आहे त्यांना, पण तिकीट त्यांना कुठलंही मिळावं, पण ते संग्राम भैयाला जे टक्कर देणारा माणूस आहे ते आहे संदीप कोतकर. नाही पण मग आता अभिषेक कळमकर जवळपास लोकसभेच्या इलेक्शन पासून तयारी करतायत, सगळे नगर शहर म्हणा, बाकीचे इलाके म्हणा, सगळे त्यांनी पिंजून काढलेत, एकदम ॲक्टिव्ह झालेले आहेत ते आत्ता लोकसभेसा विधानसभेसाठी. मग आता ऐन विधानसभेत संदीप कोतकरांना तू तरी तिकीट देईल का आणि अभिषेक कळमकरांना डावलेल का? काय वाटतं तुम्हाला? आता तिकीट कोतकरांना नाही जरी मिळालं तरी पण मी असं ऐकलेले की अपक्ष म्हणून जरी कोतकर उभं राहिले तरी 100% तरी निवडून येणार आहेत. निवडून येणार. असे कोणते मुद्दे आहेत की जे संग्राम भाईंना आहे ना घातक ठरू शकतात या पुढच्या इलेक्शनसाठी, की त्याच्यानी त्यांना पडण्याची शक्यता थोडी वाढेल? शक्यता असं आहे की त्यांनी जे नगरचे विकास केलेले आहे, जे रस्ते सुधरवलेले आहेत, रस्ते बनवलेले आहेत, ते मान्य आहे, पण मात्र जे जिथं भांडणं झालेले आहेत, धाडामारे झालेले आहेत, ती गोष्ट संग्राम भैयाला पाडू शकते. कोण आहे तुमच्या मनातले आमदार? कोण आहेत आमच्या मनातले आमदार? आहे संदीप कोतकर. काय वाटतं संदीप कोतकर निवडून येतील? हो, 100% निवडून येतील. संग्राम भाई हॅट्रिक नाही मारणार? नाही आता नाही होणार. नाही होणार. नाही होणार आता नाही. मग मी रावरीवरून येतो. रावरीवरून येतो मध्यान कुठे? रावरीलाच आहे का? हा, रावरी. बरोबर. काय मग प्राजक्तांपर्यंत काय आहे, कामं कसे आहेत तिथले? कामं चांगली आहेत. काय वाटतं आता या टर्म मध्ये काय विकास घडन का परत तेच का परत करडले येतील? आता ते तर काही सांगू शकत नाही, पण आता वातावरणावर अवलंबून राहिले. तुमचं कोणाचं वातावरण आहे रावरीत? रावरीत दादांचंच वातावरण. इथं शहरात कधीपासून आहेत तुम्ही? शहरात इथं महिना झाला. आता एकच महिना झाला? हा. इथल्या आमदारांचं नाव बिव काय माहिती आहे का तुम्हाला?
आता बस चर्चेत नाव म्हणजे आपले संग्राम भैया जगताप, विद्यमान आमदार संग्राम जगताप आहेत. हा, अजून दुसरं कोणी आता इच्छुक आहे आमदारकीसाठी, कोणाचं नाव ऐकलेत का तुम्ही? नाही, शक्यतो संग्राम भैयांचं नाव ऐकतोय. काय वाटतं, कसं माणूस वाटतो इथं एकंदरीत? संग्राम भैया जसे काम वगैरे सगळे चांगले, संग्राम भैयांचे शक्य संग्राम भैयाच. रिक्षा काय व्यवसाय तुमचा? रिक्षा व्यवसाय करतो. हो, रिक्षा व्यवसाय. व्यवसायावर लक्ष आहे का पूर्ण? हो, पूर्ण लक्ष आहे. राजकारणावर आहे का लक्ष? राजकारणावर नाही. कोण आहे आपल्याला? आपल्याला पसंत नाही. पसंत बी नाही. कोण आहेत आपले सध्याचे विद्यमान आमदार? कोण आहेत इथले नगरचे आता? आता संग्राम भैया जगताप. संग्राम जगताप. कसं वाटतं काम त्यांचं? कसं आहे? ठीकच आहे. ठीकच आहे. दोन टर्म झाले म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झाले ते आमदार आहेत. पण 10 वर्षात नगरचा विकास जसा व्हायला पाहिजे होता तसा झालाय का? नाही, तसा नाही झाला. आत्ता एवढ्यात काम चालू होतं. आत्ता एवढ्यात काम चालू गेलं का? बरं, इलेक्शन आले म्हणून काम चालू गेले का? ते नाही आपल्याला सांगतात, पण आता पुढं पाहू काय होतंय. सध्याला तर काम चालू केलंय. संग्राम जगताप सोडून अजून कोणाच्या नावाची चर्चा आहे का आमदारकीसाठी नगरमध्ये? नाही, आता ते चर्चा तर पुष्कळच्या, पण सध्याला तर हेच आहेत संग्राम भैयाच. नाही, आम्ही तर असं नाव ऐकलं होतं की अभिषेक कामकर पण इच्छुक आहेत. नंतर आता नवीनच संदीप कोतकरांचं नाव ऐकलंय. इच्छुक आहेत ते पुष्कळ आहेत, पण मला नाही वाटत की ते येते. म्हणून संग्राम जगतापांना टप फाट देईन असं कोण वाटतं तुम्हाला या दोघांपैकी, अभिषेक कळमकर का संदीप कोतकर? आता तसं आता संदीप कोतकरचं आहे ठीक आहे, पण तरी पण हेच आहे ते संग्राम भैयाच आहे. संग्राम भैयाच येते. तुम्हाला काय वाटतं, कसं आहे तुमचे आमदार? कसे आहेत? 10 वर्ष झाले तुमचे आमदार आहेत. तसं चांगले चांगले आहेत. काम कसं वाटतं त्यांचं? बरं आहे, थोडं बरं आहे. आणि इलेक्शनच्या काळातच कामं चालू केली असं नाही वाटत? अरे तिकडून कसं मंजूर आलं तसं केलं असेल ना तो ऐन केंद्रावरून आहे ना. पण आमदार रस्ते असे होते की डायरेक्ट काँक्रिटीकरण म्हणजे 10-15 वर्ष बघायची गरज नाही. तसे रस्ते आता रस्ते भारी आता काँक्रीट गज विज टाकून झाले. संग्राम जगताप सोडून अजून इच्छुक जे उमेदवार आहेत जे आमदारकीसाठी उभे राहणार आहेत त्यांचं कोणाचं नाव ऐकले का तुम्ही? कानावर पडले का? कानावर नाही पडलं अजून. नाही नाही, आपण नाही ऐकलं अजून. तुम्हाला काय वाटतं आता जवळजवळ दोन टर्म झाले संग्राम भाई संग्राम जगताप आमदार आहेत, आता तिसरी टर्म परत आमदार होतीन आणि हॅट्रिक करतील का? होऊ शकतो ना, करू शकतो. अभिषेक कळमकर म्हणा किंवा संदीप कोतकर म्हणा, या दोघांपैकी टप फाईट कोण देऊ शकतो संग्राम जगताप? काय सांगता येत नाही आपल्याला. काय सांगतो? नाही काय सांगतो. तुमच्या मनातला आमदार कोण आहे? आता कोण येतोच आहे आता संग्राम जगताप. नमस्कार. नमस्कार. प्रॉपर शहरातलेच का? हो. कोण आहेत आपले सध्याचे विद्यमान आमदार? आमदार आपले संग्राम भैया जगताप. कसं वाटतं त्यांचं काम? काम बऱ्यापैकी चांगलं आहे. रोड पण झालेत बऱ्यापैकी या वर्षी, मागच्या इलेक्शनपेक्षा यावेळेस बऱ्यापैकी काम झालं. नाही, पण ऐन इलेक्शनच्या काळातच रोड केले किंवा बाकीचे विकास कामं केले असं नाही वाटत का? केले ना, बऱ्यापैकी केल्यासारखं वाटतं. नाही नाही, म्हणजे ऐन इलेक्शन आलं, आता मेन इलेक्शन आलेलं आहे, मग इलेक्शन आलं त्याच काळात रोडचे होणार, बाकीचे विकास कामांचे कामं चालू केले असं नाही वाटत? वर्षापासून नाही, पण मागच्या 2 वर्षापासून कामं चालू आहेत असं ऐन वेळेत नाही झालं. नाही, जवळपास 2 टर्म झाले म्हणजे 10 वर्ष झाले संग्राम जगताप आमदार आहेत नगर शहराचे. कसं वाटतं 10 वर्षात नगरचा विकास झालाय का जसा व्हायला पाहिजे होता तसा? झाल्यासारखंच आहे. झाल्यासारखं. पण अजून काम व्हायला पाहिजे बऱ्यापैकी. कोणते आहे का मूलभूत कामं किंवा काही अर्ज म्हणजे जे गरजेचे आहेत ते कामं झाले पाहिजे असे काही 1-2 सांगते ते तुम्हाला? गरजेचे ट्राफिक आहे, अजून 1-2 उड्डाण पूल व्हायलाच पाहिजे नगर, जेणेकरून भविष्यात जे ट्राफिक प्रॉब्लेम फेस करावं लागणार नाही. संग्राम जगताप सोडून अजून कोणाच्या नावाची चर्चा ऐकली का तुम्ही नगरमध्ये आमदारकीसाठी? चर्चा तर ऐकलीच आहे. कोण आहेत, काय नाव आहे? कळमकर, आपले संदीप कळमकर. अभिषेक कळमकर आणि संदीप कोतकर. काय वाटतं दोघांपैकी कोण टक्कर देऊ शकतं संग्राम जगतापांना? टक्कर तर दोन्ही तसे उमेदवार चांगलेच आहेत, काम करतील ते. पण एखादं नाव घ्यायचं ठरलं की हा टक्कर देऊ शकतो किंवा हे जर भाईंसमोर गेले तर फाईट एकदम आमने सामने सारखी होईल? मला वाटतं अभिषेक कळमकर. अभिषेक कळमकर. तसे दोन्ही चांगलेच उमेदवार आहेत. पण आता आम्ही चर्चा अशी ऐकली की संदीप कोतकर हे राष्ट्रवादी तुतारीमध्ये प्रवेश करणार आहेत शरद पवारांच्या गटामध्ये,
मग आता आपण लोकसभेपासून बघतोय की अभिषेक करमकर हे ग्राउंड लेवलला उतरून काम करतायत, म्हणजे सगळीकडे फिरणं असो, नगर जिल्हा सगळं पप्पिंजून काढलंय त्यांनी. मग ऐन निवडणुकीच्या टायमातच शरद पवार त्यांचं तिकीट काढून संदीप कोतकरांना देतील का, काय वाटतं तुम्हाला? नाही, तसं तर काय वाटत नाही. देतील का नाही, काय नाही वाटत, तसं नाही वाटत. ठीक आहे, काय तुमच्या मनातला आमदार कोण आहे की हे आमदार परत झाले पाहिजे असं कोण आहे तुमचं? व्हायला तर पाहिजे संग्राम भाईच परत व्हायला पाहिजे. हो, त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे बऱ्यापैकी काम कर. हा, त्यांनी शब्द पण दिलाय जर आता परत आमदार केलं तर मेट्रो सिटी करू म्हणून नगर शहराला, करतील का? होईल 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 का फक्त आश्वासन देते? नाही नाही, करतील, 100% करतील. करते, हो. ठीक आहे, नमस्कार मामा. नमस्कार. कुठले तुम्ही, शहरातलेच ना प्रॉपर? हा, नगर. नगर शहरात कोण आहे तुमचे आमदार, कोण आहेत विद्यमान आमदार? विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप. संग्राम जगताप, कसं वाटतं त्यांचं काम? काम माणूस एकदम परफेक्ट, एकदम ओके, एकदम ओके. हो, दोन टर्म झाले म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झाले आमदार येते. 10 वर्षात नगरचा जसा विकास व्हायला पाहिजे तसा विकास झालाय? नाही झालाय, भरपूर 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 झालाय. आम्ही जात आहे, रस्ते बिस्ते खोदलेले पाहिले, काम चालू आहे. आणि मग इलेक्शन आलं, जवळ इलेक्शन आलं मगच काम चालू केलं? नाही नाही, अगोदर पहिलेपासून काम चालू. आता संग्राम जगताप आमदारकीसाठी उभे आहेत, म्हणजे सॉरी आमदार आहेत, परत आमदारकीसाठी उभे आहेत. अजून 2-3 नावं चर्चेत आहेत, कोणती नावं ऐकलेत का तुम्ही चर्चेत? असे ऐकून तर आहे आता, पण शक्यतो संग्राम भैया. ओके ओके, काय वाटतं मग हे परत हॅट्रिक मारतील का संग्राम भाई? मार, 100%, 100%. आता अभिषेक करमकर पण इच्छुक आहेत, नंतर संदीप कोतकर पण इच्छुक आहेत, मग संग्राम जगताप पण टफ फाईट कोण देईन, काय वाटतं तुम्हाला? तर नाही सांगू शकत. पण निवडून कोणी? संग्राम भाई. तुमच्या मनातला आमदार कोण आहे? तेच संग्राम जगताप. तर बघितलं मित्रांनो, म्हणजे जवळपास बघायला गेलं तर सगळेच विद्यमान आमदारांना परत पसंती द्यायचं म्हणतात, काही जण म्हणतात बी नाही की बदल करू. पण आता आपण नगरचा जेवढा आढावा घेतलाय तो तुमच्या समोर मांडलाय बाबांना, तुम्ही सगळं बघितलंय लोकांच्या मनात काय आहे काय नाही, जिथं जिथं गेलो तिथं सगळीकडे विचारलंय आपण. भाजीपाल्यावाल्या म्हणजे जे भाजी घेऊन बसतात त्या माणसांपासून सुशिक्षित माणसं जिथं जात आहे तिथं सगळीकडे गेलेलो आहेत आपण, आणि जे काय आहे ते तुमच्या सगळ्या समोर आणलेलं आहे. तर आता बघू आपण परत संग्राम भैया जगताप, म्हणजे संग्राम जगतापच आमदार होतात का बदल घडतो का, जे इच्छुक आहेत ते आमदार होतात, बघू आता काय होईन. बाकी तुम्हाला तर माहिती आहे आपलं शो बेकार कडक आहे, बघत राहा. धन्यवाद.